इंग्लिश भाषेचं किती महत्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज प्रत्येक पालकाची हीच इच्छा असते की आपण आपल्या मुलामुलींना इंग्लिश स्कूलमध्ये शिकायला पाठवावं. त्यापैकी मी बरेच असे पालक बघितलेत की त्यांनी आपल्या मुलामुलींना इंग्लिश स्कूलमध्ये टाकले, पण त्या पालकांनाच, काही पालकांनाच इंग्लिश जमत नाही. बऱ्याच जणांना इंग्लिश बोलताना, लिहिताना किंवा इंग्लिशचं ग्रामर वगैरे ह्या अनेक गोष्टी अशा आहेत इंग्लिश भाषेबद्दलच्या की त्यांच्याबद्दल, म्हणजे इंग्लिश भाषेबद्दल त्यांना अजूनही खूप प्रॉब्लेम जाणवतात. म्हणजे एकंदरीत म्हणता येईल असं की इंग्लिश भाषेची त्यांना अजूनही खूप बऱ्याच जणांना भीती वाटते. तर ह्याच्यामध्ये आले हाऊसवाईफ किंवा विद्यार्थी आले जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, असे बरेचसे लोक आले की ज्यांना आजही इंग्लिश भाषेची भीती वाटते, आजही त्यांना लिहिताना बोलताना किंवा ग्रामरबद्दल, इंग्लिश भाषेच्या ग्रामरबद्दल भीती वाटते. सो गाईज, माझं नाव निशा, स्टडी विथ निशा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्टडी विथ निशा या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी एक इंग्लिशची सिरीज सुरू केली आहे ज्याचं नाव आहे चला शिकूया इंग्लिश मराठीतून. तर ह्याच्यामधून मी तुम्हाला इंग्लिश लिहायची, बोलायची कशी, परत इंग्लिशचं ग्रामर, इंग्लिश भाषेबद्दल जो असलेला कॉन्फिडन्स तो कसा वाढवायचा, त्याची भीती, हे सगळं एकंदरीत, म्हणजे इंग्लिश भाषेबद्दल, म्हणजे इंग्लिश भाषा तुमच्या सर्वांना सोपी वाटेल अशा पद्धतीने मी तुम्हाला इंग्लिश भाषा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो गाईज, नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट द्या. ओके, तर आज माझा पहिला दिवस. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, म्हणजे आपण दिवसभरात जी आपण वाक्य बोलतो, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्यांचे प्रकार. दिवसभरात आपण जी वाक्य बोलतो ती कोणकोणत्या प्रकारची असतात हे आपल्याला माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सो मग मराठीतली वाक्य इंग्लिशमध्ये कशी बोलायची, मग इंग्लिशमध्ये म्हणजे किती प्रकारची वाक्य आहेत हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून गाईज मी हा पहिला टॉपिक निवडला आहे. सर्वात महत्त्वाचं इंग्लिश भाषा बोलण्यासाठी, म्हणजे कोणतीही भाषा बोलण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं असतं ते म्हणजे वाक्य. वाक्य आले तर कोणतीही भाषा येईल, हो की नाही? त्याच्यामुळेच मी आज हा पहिला टॉपिक निवडला आहे, फर्स्ट टॉपिक की काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. चला तर मग शिकूया काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. तर आज आपल्या क्लासचा पहिला दिवस आणि आज मी फर्स्ट टॉपिक घेणार आहे तो म्हणजे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्यांचे प्रकार. वाक्यांचे प्रकार, ओके. काइंड्स म्हणजे प्रकार, ऑफ म्हणजे जे, सेंटेन्सेस म्हणजे वाक्य. आपण जी डेली लाईफमध्ये वाक्य बोलतो, रोजच्या जीवनात जी आपण वाक्य बोलतो ती फक्त चारच प्रकारची असतात. ह्या चार प्रकारापलीकडे आपण एकही वाक्य यूज करत नाही. कोणतंही वाक्य घ्या तुम्ही, कोणतंही वाक्य घ्या, ही जेव्हा तुम्ही चार प्रकार शिकताल तेव्हा तुम्ही तुमचंच ठरवाल की ते कोणत्या प्रकारचं आहे म्हणे आहे म्हणून, ओके. तर वाक्यांचे चारच प्रकार आहेत, चार प्रकारच्या पुढे एकही वाक्याचा प्रकार नाही आहे. तर फर्स्ट आहे ते म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस, सेकंड इज इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस, अँड थर्ड इज इम्पेरेटिव सेंटेन्सेस, अँड फोर्थ एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्सेस, ओके. सो फर्स्ट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधानात्मक वाक्य, म्हणजेच विधानार्थी वाक्य, किंवा ह्याला आपण स्टेटमेंट्स असंही म्हणू शकतो किंवा असरेटिव्ह असंही म्हणू शकतो, ओके. तर मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे, मी याच्यात काय अवघडच जाणार नाही, तुम्हाला कळेल असंच सांगणार आहे. म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधानार्थी वाक्य, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त आपण काय केलेलं असतं, एक विधान केलेलं असतं, साधं विधान केलेलं असतं. एक्झाम्पल बघा, ही इज नॉट अ स्टुडंट. ही इज नॉट अ स्टुडंट, हे तर काय केले, साधं विधान केले, म्हणजे तो स्टुडंट नाही आहे. काय केले, साधं विधान आहे. ह्याच्यामध्ये कोणाला आपण आज्ञा केली आहे का कोणत्या प्रकारची, नाही. किंवा कोणाला कोणता प्रश्न विचारलाय का आपण, नाही. किंवा ह्याच्यामध्ये कोणतं आश्चर्य व्यक्त केलंय का आपण, नाही. साधं वाक्य आपण म्हटलंय ते म्हणजे ही इज नॉट अ स्टुडंट, म्हणजे तो विद्यार्थी नाहीये, ओके. आणि दुसरं वाक्य, इंडिया इज अ बिग कंट्री. इंडिया इज अ बिग कंट्री, असा इंडिया इज अ बिग कंट्री, म्हणजे इंडिया मोठी कंट्री आहे. इथं पण आपण प्रश्न विचारलाय का, नाही. आज्ञा दिली आहे का, नाही. किंवा कोणतं आश्चर्य व्यक्त केलंय का आपण, नाही. म्हणजे इथं साधं आपण काय म्हटलंय, इंडिया इज अ बिग कंट्री, म्हणजे जिथं आपण साधं स्टेटमेंट देतो किंवा साधं वाक्य बोलतो, साधं आपण विधान करतो,
त्याला आपण काय म्हणतो, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये सर्वात जास्त आपण हीच वाक्य वापरतो. ओके, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस हीच आपण रोजच्या जीवनामध्ये, डेली लाईफमध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी वाक्य म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. खूप उदाहरणं आहेत बघा, आय कॅन गो, मी जाऊ शकतो, आय कॅन रीड, मी वाचू शकतो, शी इज माय सिस्टर, ही इज माय ब्रदर, शी इज माय शी इज माय मदर, ही इज माय फादर, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. म्हणजे तुम्ही विचार करा, आता ही चार वाक्य जेव्हा तुम्ही शिकताल तेव्हा तुम्ही प्रत्येक वाक्याकडे एक असा ऑब्झर्वेशन करा की हे वाक्य कोणत्या प्रकारचं, हे वाक्य कोणत्या प्रकारचं. वाक्यांचं तुम्ही काय करा, तुम्ही जी वाक्य बोलता त्या वाक्यावर विचार करून ते कोणत्या प्रकारात मोडतं ते आता तुम्हीच ठरवा. कारण हे तुमच्या, मी तुम्हाला फक्त ह्या आजच्या एपिसोडमध्ये चार या वाक्यांची ओळख करून देणार आहे. नुसती ओळखच करून दिली तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल की कोणतं वाक्य कोणत्या प्रकारचे. म्हणून डीपमध्ये आपण पुढे शिकणारच आहोत, पण आज फक्त मी आपल्याला याची तोंड ओळख करून देणार आहे कारण ती गरजेची आहे. ओके, दुसरं आहे आता डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस कळालं ना तुम्हाला की साधं विधानार्थी वाक्य. एवढंच लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये आपण एखाद्या वस्तूचं वर्णन करतो किंवा एखाद्या बाबीचं वर्णन करतो किंवा एखाद्या परिस्थितीचं आपण वर्णन करतो, तर तेव्हा त्या वाक्यांना आपण, त्या ज्या वाक्यामध्ये आपण वर्णन करतो त्या वाक्यांना आपण काय म्हणतो, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतो. ओके, आणि आता दुसरा प्रकार आहे वाक्याचा, तो म्हणजे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस. ओके, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे क्वेश्चन्स किंवा प्रश्नार्थक वाक्य. ओके, ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं असतो, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस ह्या प्रकारच्या वाक्यामध्ये आपण काय केलेलं असतं, प्रश्न विचारलेले असतात. एखाद्याला आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा त्या वाक्याला आपण काय म्हणतो, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतो. खूप सोपं आहे, तुमच्या हे लगेच लक्षात येऊन जाईल की प्रश्नार्थक वाक्य कशाला म्हणतात ते. कॅन आय हेल्प यू, इथं विचारले, मी तुझी मदत करू शकतो का. शुड आय रीड दिस, मी हे वाचायला पाहिजे का. व्हेअर आर यू, तू कुठे आहेस. ओके, नाही म्हणजे ज्याच्यामध्ये आपण प्रश्न विचारलाय त्याला इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतो. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट्स युअर नेम, व्हेअर आर यू गोईंग, व्हॉट आर यू डुईंग, हे सगळे काय आहेत, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. ओके, थर्ड इज इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजेच ह्याला कमांड्स किंवा आज्ञार्थी वाक्य असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याची उदाहरणं बघा, म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय, तर ह्या वाक्यामध्ये आपण काय केलेली असती, कोणाला आपण आज्ञा दिलेली असती किंवा आपण विनंती केलेली असती किंवा सूचना दिलेली असती किंवा म्हणजे तेच आज्ञा किंवा ऑर्डर दिलेली असती. ओके, नाही तर अशा जेव्हा आज्ञा, ऑर्डर, सूचना किंवा आपण सजेशन देतो एखाद्याला कोणत्या गोष्टीबद्दल, तेव्हा जे आपण वाक्य वापरतो त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतो. ओके, तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसची ही उदाहरणं बघा. शट द डोअर, आपण म्हणतो ना शट द डोअर, दरवाजा लावून घे. शट द विंडो, ओके क्लोज द विंडो. शट द डोअर, क्लोज द विंडो. डोंट वरी, डोंट टेल मी, गेट आउट. ओके, नाही डोंट वरी, काळजी करू नकोस. डोंट टेल मी, मला सांगू नकोस. गेट आउट. ओके, नाही ही जी साधी साधी वाक्य आहेत ती आपण, त्या वाक्यांना काय म्हणतो आपण, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजेच याला आपण, इथं आज्ञा दिलेली आहे ना आपण, किंवा आपण सूचना दिलेली आहे किंवा कोणाला सजेशन देतो किंवा कोणाला आपण विनंती करतो, प्लीज गिव्ह मी युअर पेन, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण काय केले, विनंती केली. म्हणजे जेव्हा आपण आज्ञा, विनंती किंवा सूचना अशा प्रकारची जी आपण वाक्यामध्ये वापरतो तेव्हा त्या तशा प्रकारच्या वाक्यांना आपण काय म्हणतो, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. ओके, चौथा आहे तो प्रकार म्हणजे एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्सेस. ओके, म्हणजे ह्यालाच आपण एक्सक्लेमेशन असं सुद्धा म्हणतो किंवा उद्गारवाचक वाक्य असं सुद्धा म्हणतो. व्हॉट अ गुड मॅन, व्हॉट अ गुड मॅन, किती छान, किती चांगला माणूस आहे. ओके, व्हॉट अ नाईस आयडिया, किती छान आयडिया आहे, म्हणजे किती छान कल्पना आहे. म्हणजे हे कळालंच असेल तुम्हाला, एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये याच्यामध्ये काय असतं बघा, की ह्याच्यामध्ये आपण कोणाची प्रशंसा करतो किंवा आपण दुःख व्यक्त करतो कधी, किंवा आपण आपल्याला कधी आश्चर्य झाले ते व्यक्त करतो. अशा गोष्टी जेव्हा आपण एखाद्या वाक्याच्या मार्फत आपण एक्सप्रेस करतो तेव्हा अशा वाक्यांना आपण काय म्हणतो, एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजे खूप सोपे वाक्य आहेत,
आता तुम्हीच विचार करा, दिवसभरातून तुम्ही जी कोणती वाक्य बोलतो, सर्वात जास्त आपण कोणत्या प्रकारचे वाक्य बोलतो, तर ती आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेसची. ओके, आणि सर्वात कमी जी आपण वाक्य बोलतो ती म्हणजे एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्सेसची वाक्य बोलतो. ओके, आता हे चार प्रकार आज आपण शिकलो. मी फक्त तोंड ओळख करून दिलेली आहे, ही वाक्य म्हणजे आपण कशी वापरायची, म्हणजे ह्याचं आपल्याला इंग्लिशमध्ये मराठी वाक्यांचं आपण इंग्लिशमध्ये कसं रूपांतर करायचं, ह्याचं स्ट्रक्चर काय, ह्या सगळ्या ज्या डीपली गोष्टी आहेत, डीपमधल्या गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला येईल त्या व्हिडिओमध्ये शिकवणारच आहे. आज फक्त मी तुम्हाला ह्याची तोंड ओळख करून दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला माहीत असावं की आपण जी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये डेली लाईफमध्ये जी आपण आता नेहमी वाक्य बोलतो ती फक्त चारच प्रकारची असतात, त्याच्या पलीकडे कोणतीही वाक्य आपण बोलत नाही. ह्याच या चार प्रकारामध्येच आपण काय होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य बोलत असतो. ओके, इंडिया इज अ बिग कंट्री, ह्यालाच आपण नकारार्थी करू शकतो, किंवा इंडिया इज नॉट अ बिग कंट्री, हो की नाही, ही इज नॉट अ स्टुडंट, ही इज अ स्टुडंट, असं आपण ह्याला नकारार्थीला आपण होकारार्थी पण करू शकतो. म्हणजे ही चारच प्रकारची वाक्य आहेत आणि या चार प्रकारामध्येच होकारार्थी आणि नकारार्थी हे आपल्या मनावर असतं ते ठरवाय करायचं की नाही ते. ओके, तर ही झाली आपली काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, म्हणजेच वाक्यांचे प्रकार. फक्त मी आज तोंड ओळख केलेली आहे, डीपमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणारच आहोत. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला, तुम्हाला माझं शिकवणं आवडलं की नाही हे मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. ओके, थँक्यू. सो गाईज, आज आपण माझा पहिला टॉपिक बघितला आपण, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. तर तुम्हाला माझं शिकवण्याची पद्धत आवडली की नाही, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर कोणाला बेसिकपासून इंग्लिश शिकायची असेल, म्हणजेच ABCD पासून इंग्लिश शिकायची असेल, तर तुम्ही तसंही मला सांगू शकता, मी त्याचाही एक व्हिडिओ अपलोड करेल. आणि सांगा, अजून जर काही वेगळे डाऊट्स असतील तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. सो गाईज, थँक्यू.